आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेक्सपियरच्या हॅमलेटचे होणार पुन्हा सादरीकरण. 11 रोजी बेळगावमध्ये अवतरणार हॅमलेट. कोल्हापूरच्या नाट्यक्षेत्रातील प्रतीत यश MB थिएटर्स मार्फत खास बेळगावकरांच्या लोकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा हॅमलेट या जगप्रसिद्ध नाट्य कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे. शेक्सपियर लिखित मूळ 5 अंकी नाटकाचा अनुवाद परशुराम देशपांडे यांनी मराठीत केली आहे. देशपांडे यांनीच त्याची 2 अंकी रंगावृत्ती आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारली आहे. MB थिएटर्स संस्थापक अध्यक्ष मंदार भणगे हे या नाटकाचे दिग्दर्शक असून हॅमलेटची प्रमुख भूमिकाही ते साकारणार आहेत. या नाटकाचे सातत्याने प्रयोग करण्यात MB थिएटर्स नेहमीच प्रयत्नशील असते. या नाटकाचे राज्यभरात अनेक प्रयोग झाले असून ओडिसा मधील कटक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात हॅमलेटची निवड झाली होती. या महोत्सवात नाटकाला 3 राष्ट्रीय नाट्यभूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच कुडाळ, सातारा, बेळगाव नाट्य महोत्सवात देखील हॅमलेटला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या नाटकात दिलीप सामंत, प्रिया काळे, ND चौगुले, सुधीर जोशी, श्रुती मोरे, सुहास भास्कर, अभिजित कांबळे, संजय पटवर्धन, पार्थ कोठावळे, रोहित जोशी, सागर खुर्द, समर्थ गोडसे, प्रफुल्ल पाटील, योगेश माळी, आफ्रिन शेख, कपिल मुळे, अंकिता कुलकर्णी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हॅमलेटचा आस्वाद सर्व रसिक प्रेक्षकांनी आवर्जून घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत. युवराज माझं थोडं ऐकून घ्या, सगळा इतिहास ऐकवा महाशय. अहो महाराज, तू गेल्यापासून फार अस्वस्थ झाले. नाही, त्यांचं पित्त खवळल्यामुळे. पैत्यांना खबर करायची, कारण त्यांचं शुद्धीकरण मी करू लागलो ना, तर त्यांचं पित्त अधिकच खवळून उठले. युवराज, जे बोलायचं स्पष्ट बोला, उगाच पुत्याला बदल देऊ नका. अहो राणी साहेबांनी फार कष्ट म्हणून मला इथं पाठवलंय. तुम्ही जर नीट उत्तर देणार असाल तर मी सांगेन त्यांचा निवड. मला शक्य नाही. काय युवराज, नीटपणे उत्तर देतो, कारण बुद्धी चालली आहे माझी. पण राणी साहेब त्या असं म्हणतात की त्या अचंबित झाल्या तुमच्या वागण्यामुळे, गोंधळ नाही गेल्या. किती आश्चर्यकारक मी मुलगा, स्वतःच्याच आईलाच तिमीच करू शकणार. युवराज त्या तुमच्याशी बोलू इच्छितात, तुम्ही झोपी जाण्यापूर्वी त्यांच्या खोलीत. आणखीन काही युवराज, एकेकाळी तुमची मर्जी होती आमच्यावर, अजूनही आहे. या चोरट्यांची शपथ.